राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरून निवडणूक आयोगात सुनावणी झाली, मात्र अजितदादांच्या गटाचा युक्तिवाद ऐकून आव्हाडांना अश्रू तरळले. पवार लोकशाही मानणारे नाहीत असं सांगत दादांच्या गटानं हुकुमशा म्हटल्याचं आव्हाड म्हणाले आणि त्यानंतर अजित पवार गटाला आव्हाडांनी 3 सवाल केले. पाहूया TV9चा स्पेशल रिपोर्ट. भावनिक हल्ला झाल्यासारखं वाटलं होतं. नेहमी आक्रमकतेने बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या डोळ्यात अश्रू आले. शरद पवार मर्जीप्रमाणे पक्ष चालवतायत असा युक्तिवाद निवडणूक आयोगात अजितदादांच्या गटाच्या वकिलांनी केला, त्यामुळे अजित पवार गटानं शरद पवारांना हुकुमशा ठरवल्याचं आव्हाडांनी म्हटलं. पण काल जेव्हा त्यांचा वकील म्हणाला की शरद पवार यूज टू रन हिज पार्टी लाईक अ फिफ्टम, फिफ्टमचा अर्थ संस्थान, एका संस्थानिकासारखे ते पक्ष चालवायचे, म्हणजे शरद पवार साहेबांना हुकुमशाह म्हणणं आणि त्यांनी कधीच पक्षामध्ये लोकशाही पद्धतीने ते वागलेच नाहीत. तुम्ही असं कसं म्हणू शकलात की साहेब हुकुमशाह आहेत? साहेब स्वतः 2 तास निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून होते, सुनावणी ऐकत होते. ठीक आहे, साहेब बोलून दाखवत नसतील, पण त्यांनाही कुठेतरी एक भावनिक हल्ला झाल्यासारखं वाटलं. अजित पवार गटाकडून ऍडव्होकेट महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद करताना म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घटनेला धरून नाही. शरद पवार एकाधिकारशाहीने पक्ष चालवतात, आपल्या मर्जीनुसार हवा तसा ते पक्ष चालवतात. एका सहीवर कुणाचीही नियुक्ती होऊ शकत नाही. शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडही बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवेळी स्वतः ते हजर होते. शरद पवारांच्या समोरच दादांच्या गटाच्या वकिलांनी ताबडतोड शाब्दिक हल्ले केले, त्यामुळे आव्हाडांनी दादांच्या गटाला 3 सवाल केले. काय फळ मिळालं त्यांना? तर ते हुकुमशाह आहेत. मला महाराष्ट्रातल्या एका माणसाला हे वाक्य पटताय का सांगावं की शरद पवार हुकुमशाहसारखे वागतात आणि त्यांनी पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवली नाही. पण तुम्ही शरद पवारांना इलेक्शन कमिशनच्या दारावर नेलं, त्यांना तिथे बसायला लावलं, तुमच्या वकिलांनी त्यांच्यासमोर हे सगळे उद्गार काढले, तुमच्या मनाला स्वतःला रात्री हेचं उत्तर शोधावं लागेल आपण काय करून बसलो आहोत. आणि एक वेळ अशी आली की माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी कालपर्यंत ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायचो की या सगळ्यांचं दैवत खरं तर पवार साहेबच आहेत, पण राजकीय कारणांसाठी बाजूला गेले. तर इकडे छगन भुजबळांनी नाशिकच्या शेतकरी मेळाव्यातून अजित पवारांच्या समोर पुन्हा शरद पवारांवर शाब्दिक तोफ दागली. भाजप सोबत जाण्यासाठी शरद पवारांनी 1-2 नाही तर 8 वेळा चर्चा केल्याचं भुजबळ म्हणाले. साहेब तुमचा वाटा खूप मोठा असेल, पण आमचा सुद्धा खारीचा वाटा आहे की नाही? साहेब आपण जायचंच नव्हतं तर ती चर्चाच कधी करायला नको होती. आपल्याला ह्या रस्त्याला जायचं नाही, चर्चा कशाला कर? किती वेळा चर्चा झाली? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वेळा चर्चा झाली. आणि मग हा फक्त आम्हाला दोष कशाला तुम्ही देता? आम्हाला दोष देऊन चालणार नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गटाचा मार्ग आता वेगळा झालाय. कालपर्यंत ज्यांच्यासाठी शरद पवार सर्वेसर्वा होते त्यांच्यावर मर्जीप्रमाणे पक्ष चालवण्याचा ठपका दादांच्या गटानं ठेवलाय आणि भुजबळ अधूनमधून एक एक खुलासे करतच असतात. निखिल चव्हाणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.